तुम्ही आता इतकं स्पष्टपणे सगळं सांगतात तर ते पुरणपोळ्यांचे खरं काय ते देवेंद्रजींच्या समोर सांगून असता का? प्लीज प्लीज सांग, प्लीज सांग, माझी फार आफत होती आहे. मी जिथे गेलो तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहे. आमचं जन्मात कधी भांडण झालेलं नाहीये, पण आता काय जिकडे तिकडे यांना पुरणपोळ्या खिलवतात लोक, तर यांना राग येतो आणि घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला क्लिअर करावं लागेल की कम्प्लीट करा की देवेंद्रजींच्या चे एक मित्र आहेत लहान खूप आधीचे, त्यांनी मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की देवेंद्रजींनी एका कॉम्पिटिशन मध्ये लग्नाच्या पंक्तीत 30-35 पुरणपोळ्या खाल्ल्या आणि ते जिंकले. पण ती भीती होती मला, पण देवेंद्रजींना मी लग्नानंतर पाहिलं तर अर्धी पुरणपोळी सुद्धा कधी माझ्या पुढे त्यांनी नाही खाल्ली. इनफॅक्ट मी त्याच प्रोग्राम मध्ये म्हटलं होतं माझी इच्छा आहे की हे जे मी ऐकलं होतं ते पूर्ण व्हावं आणि मी त्यांना पाहावं खाताना 30-35 पुरणपोळ्या. पण एबीपी माझ्यावरनं तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतो की मला पुरणपोळी आवडत नाही, मला प्लीज आणि मला जिथे गेलं तिथे पुरणपोळी खायला. वहिनींनी सांगितलंय पुरणपोळी द्या, वहिनींनी सांगितलंय पुरणपोळी द्या, मी नाही खाऊ शकतो. मी एखादी खूप चुकून खाऊ शकेन. तुम्हाला पाहिजे असेल सांगतो, मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतात, मला बंगाली मिठाई पण आवडते, ती द्या, पण प्लीज पुरणपोळी नका दे. आणि आणि हे जे त्रिशंकू सरकारवाले आहेत त्यांनी आम्हाला पुरणपोळ्यांचे डब्बे पण पाठवले घरी. पण तुम्हाला म्हणजे ते 35 पुरणपोळ्या मित्रांनी, पण तुम्हाला यांना नाही कधी विचारावं असं वाटलं की खरंच खात होता का म्हणून? तुम्ही त्यांनी सांगितलं आणि तुम्ही सांगून टाकलं. ते त्यांच्यावर माझा विश्वास होता म्हणून. यांच्यावर नाही, यांच्यावर पण आहे, पण मला गरजच नाही वाटली विश्वास असल्या. मला असं वाटलं की हे खाऊ शकतात. तेव्हा कसे होते पाहिलं होतं का तुम्ही त्यांना? तेव्हाचा माझा सगळा अवतार पाहिल्यानंतर कोणालाही खरंच वाटेल की मी खाऊ शकतो म्हणून.